कशी आमची ताकद इतकी खचलेली की हे झाडं उपटाव कशी इथे येऊन शकत नाही. इथे जवळजवळ आमचं 2 एकरचं नुकसान झालं साहेब कपाशीचे. सोयाबीन आलं की आमचे काही शेतकरी विमा घेतला. सोयाबीन असेल कपाशी असेल मोसंबी असेल 100% माल गेलेला आहे. आणि त्याचा भाव तुम्हाला सांगतो 10 वर्ष झाले तेव्हा मी 5000 रुपये कापूस शिकत होतो आणि आता 10 वर्ष झाले 8000 रुपये. माझी एवढीच मागणी की शासनानं हमी भाव कमीत कमी कापसाला 10000 दिला तर आमचा शेतकरी टिकू शकतो. तर नाही तर तुम्हाला सांगतो 100% आमची मानसिकता झाली की शेती करून काही फायदा राहिला नाही. सोयाबीन प्रेम लावा ज्यादा निसर्गामुळे 100% आमची नुकसान झालेली आहे. आणि घर बघितलं तर आता याला निसर्ग काढायला हॅलो चलो पुढारी 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 कॅमेरा कॅमेरा माग घ्या. कॅमेरा हॅलो कॅमेरा चलो चलो ओके बोला ना आता ओके आता ओके हॅलो महाराष्ट्र के किसान की हालत देख रहे हो. हालात बहुत ही खराब है और इसी हालात में सरकार जो है इन्होंने मदद करनी जरूरी है. पिछले 2 दिनों में भारी बरसात हुई है. बरसात का तो मौसम है लेकिन ये जो बरसात हुई वो भारी थी और नुकसान काफी हो चुका है. इसलिए हम यही विनती कर रहे हैं सरकार को जो रेजिम है इनको कि इनको मदद जारी करें. परीक्षा हे सगळं ठीक आहे प्रशिक्षण शिबिर वगैरे घ्या पण जे सरकारचं काम आहे लगेच मदत पोहोचवणं धीर देणं एक आधार देणं आणि दुसरं म्हणजे पंचनामे करणं ते तरी कुठे दिसतं. मंत्री खूप अवघड आहे तर हे मंत्र्यांना तरी अवगत आहे का असं मला विचारायचं. आता मंत्री कुठे आहेत कुठच्या जिल्ह्यात आहेत काय करतात कोणाला माहिती. मंत्र्यांचं नाव तरी माहिती आहे का शेतकऱ्यांना विचार. ही पीक पाण्याची आता समृद्धी महामार्गावर सुद्धा नोंद झाली आहे कापूस पेरण्याची. आता धन्यवाद. मी कसं करू. अरे राहुल भैया ए मित्र बात सरक ए मित्र बात सरक ए बात सरक हार जालना आदित्य ठाकरे लाईव चार म्हणजे लगेच जी मदत येणं गरजेची आहे ती झाली पाहिजे. अनेक ठिकाणी पंचनामे पण सुरू झाले नाहीत. हा दौरा जाहीर झाल्यानंतर काल रात्री सरकारने पंचनाम्याची ऑर्डर दिलेली आहे. पीक विमा कंपन्या आहेत त्यांना सरकारने बोलून घ्यावं त्वरित आदेश द्यावेत की ज्यांचे ज्यांचे विमा आहेत प्रलंबित ते तुम्ही जारी करा. ई पीक पाणीची काय अडचण आहे. ई पीक पाणी तुम्ही आणि आम्ही दोघांनी पाहिलं. एकतर ते लोकेशन पकडत नाहीये. दुसरं म्हणजे ते एवढा फॉर्म भरण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षेत बसाल एवढा फॉर्म तो भरण्यासारखा आहे. त्याला ट्युशन क्लास लावली पाहिजे ई पीक पाणीचा ऍप भरण्यासाठी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो ते चक्र नुसतं फिरत राहत आहे आणि शेतकरी त्याच चक्रात अडकलेला आहे. पुढे काही त्याचं होत नाहीये. सर दौऱ्यामध्ये तुम्ही आज विरोधी पक्ष नेते आहेत मात्र जिल्ह्यातले कोणतेही वरिष्ठ अधिकारी इथं दिसत नाहीत. ठीक आहे ते सरकारची ती भूमिका असेल पण एक तहसीलदार आमच्या सोबत आहेत काही अधिकारी आलेत. पण बघा आम्ही अधिकारी आहेत की नाहीत ह्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये. अधिकाऱ्यांनी मागच्या वर्षी देखील पंचनामे भरून पाठवलेलं शासन दरबारी. शासन काय करतंय मंत्री महोदय कुठे आहेत ते बघणं गरजेचं आहे. राष्ट्रपती महोदय आज मराठवाड्यात आहेत त्यांनी देखील याच्यावर थोडं वक्तव्य करावं कारण त्या सर्वोच्च पद आहे. हिंदी में बताइए आज आपने म्हणजे प्रेस आणि आम्ही सगळे खाली कर खाली कर खाली कर खाली कर पाहणी करत आहोत. आपण पाहतोय नुकसान भयानक झालेलं आहे मोठी संख्येत झाले आणि साधारणपणे आपण पाहतोय अजूनही शेतकरी बांधव हतबल आहे. सरकारकडून तशी अपेक्षा नाही की कोणाची कारण गेल्या 2 वर्षात काही मदत झालेली नाही. तरी देखील आम्ही राजकीय मंडळी ह्या राजवटीला सांगत आहोत तुम्ही जमिनीवर उतरा
आणि शेतकऱ्यांची मदत करा, या बांधावर या, कुठेतरी तुम्ही दिसले पाहिजेत. आज शेतकरी हतबल झालेला आपण पाहत आहे. बागायतदार असतील आणि इतर ज्या शेती आहेत, खरोखर नुकसान जास्ती झालेलं आहे. आणि ही कथा ही काही नवीन नाही आहे, पण पंचनामे देखील अजून सुरू नाही झालेत. काल रात्री ऑर्डर निघालेली, आमचा दौरा ठरल्यानंतर सरकारला थोडी जाग आलेली आहे. मी सरकारला हीच विनंती करीन की जरा जमिनीवर या आणि जी परिस्थिती ती पहा. सर, एकीकडे लाडकी बहीण सारख्या योजना राबवल्या जातात, मात्र प्रत्येक वेळेस कोणतंही सरकार असो शेतकऱ्यांचं मात्र मरण होतंय. कोणतंही सरकार नाही, आमच्या सरकारच्या वेळी उद्धव साहेबांनी जो शब्द दिला होता कर्जमुक्तीचा तो पाळला. कोविडचा काळ चालू असताना देखील, अर्थचक्र बंद असताना देखील, जेव्हा जेव्हा काही राज्यावर अशी आपत्ती असेल, मग गारपीट असेल, सततचा पाऊस असेल, आम्ही मदत केली होती. बघा, सर्वांना काही सगळीच काही लगेच मदत ही अपेक्षा नसते, पण काळजीपूर्वक कोणीतरी येऊन विचारावं, धीर द्यावा हे आहे. आणि जे सरकार असतं, मायबाप सरकार असतं, त्यांनी देखील आर्थिक मदत करणं हे गरजेचं आहे. बघा, आता पहिली गोष्ट म्हणजे लगेच जी मदत येणं गरजेची आहे ती झाली पाहिजे. अनेक ठिकाणी पंचनामे पण सुरू झाले नाहीत. हा दौरा जाहीर झाल्यानंतर काल रात्री सरकारने पंचनाम्याची ऑर्डर दिलेली आहे. पीक विमा कंपन्या आहेत, त्यांना सरकारने बोलून घ्यावं, त्वरित आदेश द्यावेत की ज्यांचे ज्यांचे विमा आहेत प्रलंबित ते तुम्ही जारी करा. ई पीक पाण्याची काय अडचण आहे? ई पीक पाणी तुम्ही आणि आम्ही दोघांनी पाहिलं, एकतर ते लोकेशन पकडत नाहीये, दुसरं म्हणजे ते एवढा फॉर्म भरण्यासारखं आहे, म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षेत बसाल एवढा फॉर्म तो भरण्यासारखा. त्याला ट्युशन क्लास लावली पाहिजे ई पीक पाणीचं ऍप भरण्यासाठी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो ते चक्र नुसतं फिरत राहत आहे आणि शेतकरी त्याच चक्रात अडकलेला आहे, पुढे काही त्याचं होत नाहीये. सर, दौऱ्यामध्ये तुम्ही आहात, विरोधी पक्ष नेते आहेत, मात्र जिल्ह्यातले कोणतेही वरिष्ठ अधिकारी इथं दिसत नाहीत. ठीक आहे, ते सरकारची ती भूमिका असेल, पण एक तहसीलदारांच्या सोबतच काही अधिकारी आलेत. पण बघा, आम्ही अधिकारी आहेत की नाहीत याच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये. अधिकाऱ्यांनी मागच्या वर्षी देखील पंचनामे भरून पाठवलेलं शासन दरबारी, शासन काय करतंय, मंत्री महोदय कुठे आहेत ते बघणं गरजेचं आहे. राष्ट्रपती महोदय आज मराठवाड्यात आहेत, त्यांनी देखील याच्यावर थोडं वक्तव्य करावं, कारण त्या सर्वोच्च प्रधान.